बडोदा बँक, देना बँक आणि विजया बँकेच्या विलीनीकरण धोरणास विरोध करण्यासाठी लातूरमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. 19 जुलै 1969 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. सध्या मात्र सरकार बँकांचे विलीनीकरण करून महाकाय बँका स्थापन करत आहे. परंतु या बँका कुणासाठी असा संतप्त सवाल कर्मचारी संघटनेच्या वतीने उपस्थित केला जात आहे. सध्या बँकिंग क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. बँकांच्या एकत्र करण्याचा हा हट्ट केवळ सरकारसाठीच नव्हे तर देशाच्या दृष्टीने देखील आत्मघातकी ठरू शकतो. बडोदा बँक, विजया बँक आणि देना बँकेचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. केवळ मोठी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या कारणासाठी या बँकांचे विलीनीकरण करण्यात येत आहे. सरकारच्या या बँक वृद्धी धोरणाला लातूर शहरातील सर्व बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी विरोध केला असून या निमित्ताने आज लातूरमध्ये निदर्शनही करण्यात आली. अधिकारी कर्मचारी यांनी रॅली काढली. आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये कॉम्रेड धनंजय कुलकर्णी, उत्तम होळीकर, दीपक माने, दीपक कुमार, परमेश्वर बदगिरे, सदाशिव मुगावे, महेश गांधले, स्वप्नील जाधव, आदित्य देशपांडे, प्रणाली मेश्राम, रेश्मा भवरे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. बँक कर्मचाऱ्यांच्या संपात लातूरचे 2000 कर्मचारी सहभागी झाले होते. यामुळे 700 ते 900 कोटी रुपयांची उलाढाल थांबली. लातूरच्या बडोदा बँकेसमोर या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली अशी माहिती उत्तम होळीकर यांनी दिली. किशोर सोनकांबळे, लातूर. आज युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली 9 संघटनांचे मिळून 10 लाख बँक कर्मचारी अधिकारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहे. या संपाची प्रमुख मागणी विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या 3 बँकांचं जे प्रस्तावित एकत्रीकरण आहे, अमल कमिशन ज्याला म्हटलं जातं, तर त्याच्या निर्णयाच्या त्या विरोधामध्ये आहे. कारण हा निर्णय पूर्णतः बँकिंगच्या विरोधी आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणारा आहे. या देशातलं बँकिंग आकुंचित करणारा आहे. मग कोणत्या निकषावर हे केलं जातं? कारण विजया बँकेसारखी बँक जी 19 पैकी ज्या 2 बँका प्रॉफिटमध्ये आहेत त्यातली एक विजया बँक आहे, ती प्रॉफिटमधली चांगली असलेली बँक लॉस मेकिंग बँकेत का घातली जाती आहे याचं उत्तर सरकारकडे नाही आहे. देना बँकेसारखी बँक की जी आत्ता खूप मोठ्या अडचणीत आहे, त्यामुळे त्यांचं कर्ज वितरण त्यांना बंधनं घालण्यात आलेली आहेत, तर ती बँक कशामुळे त्या डबगाईला आली याची कोणत्याही तपशिलात न जाता, कारण मीमांसा न करता सरकार या पद्धतीने जर पुढे जात असेल तर ती गोष्ट देशाच्या अर्थव्यवस्थेला हानिकारक आहे, घातक आहे, देश विघातक आहे. म्हणून आम्ही त्याच्या विरोधामधला हा आवाज उठवलेला आहे आणि या यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल हे मात्र नक्की.